Hello student, today we are going to learn English grammar. आपण पाहत आहोत preposition. One by one preposition आपण पाहत आहोत because of आपल्याला सगळे concept clear करायचे आणि preposition perfect करायचे. तर आज कोणतं preposition पाहिजे? आज आपल्याला पाहिजे since. मग since म्हणजे काय? पासून. Since म्हणजे काय? पासून. हेच पाहिजे आपल्याला since. कधी आणि कसं वापरतात? मग from पण म्हणजे सुद्धा पासून आहे. ओके. From पण आपण from असं म्हणतो ना आपण एक्झाम्पल घेऊन त्याच्यामध्ये फ्रॉम वापरतो, कधी सिन्स वापरतो, कधी फॉर वापरतो. मग काय डिफरन्स आहे या तिघांमध्ये? सिन्स फ्रॉम आणि फॉर. तर सिन्स म्हणजे पासून या घटनेसाठी आपण वापरतो. तुम्हाला पाहिजे असेल नोट डाऊन करत चला, नाहीतर स्क्रीनशॉट घेत चला. फ्रॉम काय फरक काय हे पाहिजे. सिन्स पासून म्हणू शकतो, फ्रॉम फ्रॉम दोन्ही अंतराचे दोन्ही टोक किंवा एखाद्या घटनेचे दोन्ही टोक सांगितलेले असतील, म्हणजे सुरुवात पासून शेवट. मी तर इथे घटनेचे दोन्ही टोके त्यात असतात. म्हणजे कसं? फ्रॉम संडे टू सॅटरडे मी एक्सरसाइज केली असं आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी मिक्स सांगते, तुम्हाला समजून यायलासाठी. आय विल डू एक्सरसाइज फ्रॉम मंडे टू सॅटरडे असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल म्हणजे दोन घटनेचे टोक, घटना सुरू आणि शेवट दोन्ही सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं असतं. मग फॉर फॉर एक कालखंड असतो, घटनेचा कालखंड, त्या ठिकाणी फॉर वापरायचं. घटनेचा कालखंड त्या ठिकाणी काय वापरतात? फॉर वापरतात. ओके, ह्या तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. सिन्स कधी, फॉर कधी आणि फ्रॉम कधी आणि फॉर कधी वाटल्यास त्याचे मिनिंग पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल. तर आज आपल्याला पाहिजे स्पेसिफिक फक्त सिन्स. मग सिन्स कधी कधी वापरायचं? सिन्स म्हणजे पासून सांगितलं, पण सिन्स असं आहे प्रोनाऊन आहे, सॉरी प्रोनाऊन म्हणते प्रिपोजिशन आहे की ते आपण कंजेक्शन म्हणून पण वापरतो, प्रिपोजिशन म्हणून पण वापरू शकतो आणि ऍडव्हर्ब म्हणून पण कधी कधी एखाद्या सेंटेन्स मध्ये येतं. ते हाऊ इज पॉसिबल? यस इट इज पॉसिबल. कसं शक्य आहे ते पण पाहायचं आहे आपल्याला. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहत चला. आपल्याला या सगळ्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन पाहायचं आहे, त्यामुळे सो एंडपर्यंत व्हिडिओ पाहत चला. आता आपल्याला पाहिजे एक सिंपल सेंटेन्स की आपण कसं कसं वापरू शकतो आणि त्याचा अर्थ कसा चेंज होतो. ओके, सिन्स शी हॅज बीन, आता आपल्या अर्थानुसार जाऊया, म्हणजे आपल्याला समजून येईल. शी हॅज बीन वेटिंग, she has been waiting for you since, पहा आता कालखंड काहीतरी वेळ सांगते हे, since 7 o'clock. she has been waiting for you, तुझ्यासाठी ती थांबली आहे. कधीपासून? 7 वाजल्यापासून थांबली आहे. म्हणजे मे बी आता 8-9 वाजलेले असते की 10 वाजलेले असते. 7 वाजल्यापासून तू ती काय करतेय? तुझी वाट पाहतेय. या अर्थाने इथं काय वापरलाय? सिन्स वापरलाय. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगूया आपल्याला टाइम. आता मॉर्निंग पासून इव्हिनिंग पासून असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, इट हॅज बीन रेनिंग. आता बघा, सकाळपासून पाऊस चालू आहे असं आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणू शकतो इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग इट हॅज बीन रेनिंग सकाळपासून. म्हणजे कुठून? सकाळपासून, दुपारपासून, सकाळपासून आज पाऊस चालू आहे. मग त्यावेळेस सुद्धा तुम्ही सिन्स वापरता. जस्ट ओनली क्लॉक साठी किंवा टायमिंग साठी तसं काही नाहीये. 7 वाजल्यापासून ती वाट पाहते तेव्हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. सकाळपासून पाऊस चालू आहे सिन्स मॉर्निंग तेव्हा सुद्धा तुम्ही सिन्स वापरू शकता. ओके, आता आपल्याला म्हणायचंय सोमवार पासून ती येते येते म्हणती, पण स्टील शी इज नॉट केअर. आपण म्हणतो एखाद्या रागाला. चला तेच बघायचे. इट हॅज बीन It has been here, थोडस वेगळं, since Monday. पहा, he has been here, तो इथंच आहे, सोमवार पासून तो इथंच आहे. या अर्थाने सुद्धा तुम्ही सिन्स वापरू शकता. पहा, प्रत्येक हे टाइम दाखवण्यासाठी आपण हे केले 7 वाजल्यापासून, सकाळपासून, सोमवारपासून, या अशा पद्धतीने तुम्ही सिन्स वापरू शकता. ओके, याच्यात तर काही डाऊट नसेल. आता आपल्याला पाहिजे सिन्स, मी सांगितलं
आपण प्रीपोजिशन येऊन पाहतोय, मग कधी कधी कंजंक्शन म्हणून वापरतात, ते कसं ते साठी एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आता आपण पहिलं प्रीपोजिशन प्रीपोजिशनचं पण एक लिहिते, म्हणजे तुम्हाला समजून येईल की कुठं प्रीपोजिशन आलंय, कुठं कंजंक्शन आलंय आणि कुठे कुठे ऍडव्हर्ब म्हणून सिन्स सेंटेन्स मध्ये वापरले. मग अशी सेंटेन्स लिहिते, इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. हे तर माहित झालं तुम्हाला प्रीपोजिशन म्हणून वापरले, इथं काय वापरले प्रीपोजिशन म्हणून आले. आता सेंटेन्स जर असं लिहिलं मी, सिन्स ही इज माय टीचर, सिन्स जेव्हापासून ते माझे शिक्षक आहे, ओके जेव्हापासून ते माझे शिक्षक आहे, आय रिस्पेक्ट ही. आता या ठिकाणी मात्र प्रीपोजिशन म्हणून वापरलंय, या ठिकाणी कंजंक्शन म्हणून वापरण्यात आलंय सिन्स. या ठिकाणी काय म्हणून वापरण्यात आलंय सिन्स, हे प्रीपोजिशन नाही, आपण म्हणतो सिन्स हे प्रीपोजिशन नाही, या ठिकाणी सिन्स हे कंजंक्शन म्हणून वापरणारे दोन सेंटेन्स ला जोडले. ही इज माय टीचर, आय रिस्पेक्ट हिम, या दोन सेंटेन्स ला जोडले आणि म्हणून इथे सिन्स कंजंक्शन म्हणून वापरले. ओके नेक्स्ट घेऊया, आता बघूया ऍडव्हर्ब म्हणून कसं वापरतात. आय हॅव नॉट टू हॅव्हन्ट लिहा, आय हॅव्हन्ट सी, पहा प्रत्येक ठिकाणी आपण कुठले कुठले चेंजेस करतो. आय हॅव्हन्ट सीन हिम सिन्स. आता या ठिकाणी मात्र हे एक ऍडव्हर्ब म्हणजे शब्दयोगी अव्यय, तुम्हाला माहिती समजत असेल आपण प्रीपोजिशन म्हणजे काय, हे शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन म्हणजे काय, उभयलिंगी अव्यय, आणि इथं काय सांगितलंय तुम्हाला, इथे वापरलंय ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. म्हणजे या ठिकाणी मात्र हे काय वापरलंय, इथं कंजंक्शन इथं लिहून दिले मी, ओके इथं प्रीपोजिशन आणि इथं वापरलंय ऍडव्हर्ब म्हणून, ओके सिन्स इथं आले. या ठिकाणी आय हॅव्हन्ट सीन हिम सिन्स, मी त्याला पाहिलं, हॅव्हन्ट सीन हिम सिन्स इथं वापरलंय ऍडव्हर्ब. इथं काय वापरलंय ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण अव्यय, यासारखं च्या पासून आपण म्हणतो झाडावर पक्षी बसले, म्हणजे त्याच्यात तुम्हाला थोडंफार मराठी म्हणजे येत असेल परफेक्ट, त्यावेळेस कळतं तुम्हाला की शब्दयोगी अव्यय कसं असतं, शब्दाला जोडून असतं, वर खाली असं येत असतं, झाडावर पक्षी बसले मग वर काय असं, त्याच पद्धतीने इथं आले. आय हॅव्हन्ट सीन हिम सिन्स, मी तिला कधी पाहिलेलंच, आय हॅव्हन्ट सीन हिम असं मी तिला पाहिलं नाही, मी तिला पाहिलेलं नाहीये, इथं सिन्स वापरले म्हणजे इथं हे सिन्स आले ऍडव्हर्ब म्हणून. अशा पद्धतीने हे सिन्स आपण कंजंक्शन म्हणून सुद्धा येतं, प्रीपोजिशन मध्ये सुद्धा येतं आणि ऍडव्हर्ब म्हणून सुद्धा सेंटेन्स मध्ये वापरता येतं, असं हे आज आपलं प्रीपोजिशन आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा बदल करून एक सेंटेन्स घेऊया आणि त्यावर तुम्हाला समजून येईल की सिन्स आणि एखाद्या ऑन मंडे, ऑन सिन्स मंडे लिहिलं होतं, ऑन मंडे पण आपण ऑन पण वापरले मंडे दाखवायला, त्यामध्ये काय अर्थाचा कसा डिफरन्स आहे, त्याचा मिनिंग कसं बदलतं. ही हॅज इल ऑन मंडे, ओके आणि हे सेंटेन्स घेते ही इज इल सिन्स मंडे, फक्त ऑन आणि सिन्स वापरले, पहा ही वॉज इल ऑन मंडे अँड ही इज इल सिन्स मंडे. या ठिकाणी फक्त सोमवारी ती आजारी होती, फक्त सोमवार असं येणार मिनिंग, ओके पण या ठिकाणी तसं नाही येणार, या ठिकाणी मिनिंग येणार आहे सोमवार पासून ती आजारी होती. या ठिकाणी मिनिंग काय येणार आहे, सोमवार म्हणजे डिफरन्स काय, ऑन मंडे म्हणजे सोमवारी ती आजारी होती म्हणून स्कूलला आली नाही, पण सोमवार पासून तिला सांगायचं असेल किंवा सोमवार नाही आली, मंगळवार आली नाही, बुधवार आली नाही, तर सोमवार पासून ती आजारी होती, असा थोडस फरक. इथं ऑन वापरलं, इथं सिन्स वापरले, वेगवेगळे प्रीपोजिशन वापरले, मिनिंग सुद्धा वेगवेगळा होते, ओके सो मलाही माहित समजते सिन्स कसा कसा वापरायचे, कुठं कुठं वापरायचे आणि कसा बदल घडून वेगवेगळ्या पद्धतीनं सिन्स कसं वापरतात, म्हणजे प्रीपोजिशन कंजंक्शन ऍडव्हर्ब म्हणून सुद्धा सिन्स वापरण्यात येतं ते कसं आपण पाहिलंय. काही डाऊट असेल कमेंट मध्ये नक्की सांगत चला, व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये सांगत चला, ओके लाईक करून घ्या आणि शेअर आणि सबस्क्राईब करून मात्र विसरू नका. थँक्यू.